यम3चा अभ्यास कसा करायचा, बघ तुला 6 स्टेप्स सांगतो, त्या फॉलो कर. हा यम3 तुझा आयुष्यातला शेवटचा यम3 असेल, यम3 नक्की स्कोर करशील. पहिला यम3चा तुझा जो डिपार्टमेंट आहे त्याचा पेपर पॅटर्न समजून घे. पेपर पॅटर्नने आपल्याला कळतं कुठल्या क्वेश्चन मध्ये कुठला क्वेश्चन येतो, कुठला ऑर येतो, कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, कुठले सोडून द्यायचे, हे सगळं आपल्याला पेपर पॅटर्नने कळतं. सो पेपर पॅटर्न आधी तुझ्या डिपार्टमेंटचा समजून घे. तुला जर पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर आपल्या या चॅनलवरती आपल्या प्लेलिस्टमध्ये मी जवळपास सगळ्या डिपार्टमेंटचे पेपर पॅटर्न दिले. तसंच शॉर्ट्स आहे, शॉर्ट्समध्ये पण व्हेरी IMP टॉपिक्स मी दिलेले आहे, त्याच्यात पेपर पॅटर्न पण मी सांगितलाय. ते व्हिडिओ बघ, त्यांनी तुला पेपर पॅटर्न क्लिअर होईल. पेपर पॅटर्न आणि इम्पॉर्टंट टॉपिक हे क्लिअर झाले की नंतर सेकंड यायचं आपलं स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियल तू तुझे क्लासेस लावले असेल ती नोटबुक रेफर करू शकतो, कॉलेजमधली नोटबुक रेफर करू शकतो. पुस्तक घेऊ नको, पुस्तकात स्टेप्स पूर्ण नाही आहे, खूप अनवॉन्टेड प्रॉब्लेम आहे, खूप कन्फ्युजन असतं, बोगस मेथड्स आहे, पुस्तक घ्यायचंच नाही. क्लासेसच्या नोटबुक बघ, कुठले क्लास असेल तो, किंवा तू काही सबस्क्रिप्शन घेतले असेल, ऍप्लिकेशन व्हिडिओ लेक्चर सबस्क्रिप्शन, ते बघ, ते रेफर कर. नंतर थर्ड आहे, एकदा पॅटर्न झाला, IMP क्वेश्चन झाले, त्याच्यानंतर आपले स्टडी मटेरियल झालं, थर्ड आहे आता अभ्यासाला लाग. अभ्यास केला की काय करायचं, शॉर्ट नोट बनवायची, म्हणजे स्टोक्स थेरम आहे. स्टोक्स थेरम अभ्यासून झाला त्याच्यावरचे पहिल्यांदा 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. सॉल्व्ह केले की डोळे मिटून त्या स्टेप्स आठवून बघ. स्टोक्स थेरम काय, पहिली स्टेप W = इंटिग्रेशन FBAR DR बार, ओके, मग FBAR DR बार काढायचा. नंतर स्टेप 2 मध्ये सर्कल दिलाय, सर्कलवरून आर काढायचा, आर ची व्हॅल्यू x, आर कॉस थीटा, आर साईन थीटा, या पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये आर च्या व्हॅल्यू टाकायचे, त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. आणि स्टेप 3 मध्ये पुन्हा इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू W मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, रिडक्शन फॉर्म्युला वापरायचा, इव्हन टर्म आहे तिथे आन्सर लिहायचा, ऑड टर्मला 0, आणि मग आपला आन्सर येईल. अशा स्टेप्स आठवून बघायच्या डोळे झाकून. तिसरी स्टेप कळाली, येस, स्टेप्स आठवून बघायच्या. स्टेप आठवून बघितली की मग त्याची शॉर्ट नोट लिहून ठेवायची, त्या स्टेप्स आणि फॉर्म्युले असलेल्या नोट्स लिहून ठेवायच्या. स्टेप्स आणि फॉर्म्युले डिटेलमध्ये नाही, डिटेलमध्ये तुझ्या वय आहे, शॉर्ट नोट बनवून ठेवायची. कळालं चौथी स्टेप. पाचवी स्टेप, आता अभ्यास झालाय, स्टेप्स डोळे झाकून आठवून बघितल्या, पाचवी स्टेप आपल्याला चेक करायचं, म्हणजे 2.5 तास टाइम लावायचा आणि 2.5 तासात पेपर M3 मार्क्सचा प्रिव्हियस इयरचा पेपर सॉल्व्ह करायचा. येस, पेपर सोडवला की नंतर 6वी स्टेप येते, तो पेपर आपल्या कॉलेजच्या शिक्षकांना किंवा क्लासेस लावले असेल त्या शिक्षकांना शेअर करायचा आणि तो त्यांच्याकडून चेक करून घ्यायचा. स्वतः चेक करण्याचा शहाणपणा करायचं नाही, कारण स्वतःला काही कळत नाही आपल्याला, कारण आपल्या पाठीवर डाग आपल्याला दिसेल का नाही, कोणतरी सांगायला पाहिजे ना. तसं असतं, आपल्या चुका काय होता ते आपल्याला वाटतं आपल्याकडून चुकाच होत नाही, पण ते आपल्याला माहित नाही, ते दुसऱ्याला कळतं, शिक्षकाला कळतं. शिक्षकांना करून घे. तू म्हणशील सर शिक्षक तर आता कॉलेजमध्ये भेटणार नाही, हरकत नाही ना, त्यांना जाऊ नको, त्यांना व्हॉट्सअप PDF करून शेअर करणार, तेवढं तर किती सोपं काम आहे, जाण्याची काय गरज आहे. त्या पद्धतीने टीचर कडून शेअर करून, तू क्लासेस टीचर असेल त्यांच्याकडून त्या PDF 2.5 तास सोडून चेक करून घे, म्हणजे तू कॉल करून विचारून घे काय चुका झाला, तुला आयडिया क्लिअर होतील. आणि तुला पेपर सोल्युशन अजून लागत असले तर पर्पलॅट ऍप्लिकेशन माझं डाउनलोड कर, त्यात मी 3 पेपर सोल्युशन दिले, ते बघूनही तू अभ्यास करू शकतो. सो या वेनी जा, मी गॅरंटी देईल तुझा M3 पेपर गॅरंटी स्कोर करशील. तो काय काय सांगितलं पहिल्यांदा, पेपर पॅटर्न आणि IMP क्वेश्चन बघायचे, स्टडी मटेरियल जमा करायचं, त्याच्यानंतर प्रॉब्लेम पहिल्यांदा 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, डोळे झाकून स्टेप्स आठवून बघायच्या, मग नंतर अजून 4-5 प्रॉब्लेम त्याच्यावरचे अनसॉल्व्ह करायचे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला शॉर्ट नोट बनवायचे, शॉर्ट नोट झाल्यानंतर आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचे, 2.5 तास टाइम लावून ते पेपर सेटरचे आपल्या टीचर्सकडनं चेक करून घ्यायचे. या 6 स्टेप फॉलो करायच्या. बघ, M3 तुझा क्रिटिकलला असो, गोल्डनला असो, रेग्युलरला असो, स्कोर करायचा, टॉप करायचा आहे, युनिव्हर्सिटी टॉप करायचं आहे, सगळ्या गोष्टी तुझ्या शक्य होतील. सो या पद्धतीने जा. तसंच तुला वाटलं डिटेलमध्ये तुला M3 शिकायचं आहे, तर मी स्वतः M3 शिकवलेला, तू ऑलरेडी माझे युट्यूबचे व्हिडिओ बघतो, मी M3 किती सोप्या पद्धतीने शिकवतो. सो युट्यूबवर तर मी दिले आहे, पण अजून तुला डिटेलमध्ये बघायचे असतील आणि हारलेले 1-2 दिवसातच तुला M3 खरोखर स्कोर करायचं असेल, तर पर्पलॅट ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड करशील. मी डिस्क्रिप्शन मध्ये पर्पलॅटची लिंक दिली आहे. सो पर्पलॅट ऍप वरून M3 कोर्स सबस्क्राईब कर, एकदम मिनिमम प्राइस मध्ये आहे तो कोर्स सबस्क्राईब कर. तू सबस्क्राईब केला, पहिल्यांदा फ्री लेक्चर बघ, तुला आवडले कोर्स सबस्क्राईब कर, पण तुला ते नक्की आवडणार आहे. आणि तुला आवडले, तुला फायदा होत असेल, 10 मित्रांनाही सांग. त्या कोर्सेस मध्ये मी नोट्स दिले आहेत. सो पुस्तक वापरायचं मी सांगितलं ना, पुस्तक न वापरता नोट्स मधनं करायचं. शॉर्ट मध्ये एकदम आपल्या साध्या भाषेत मी नोट्स दिले आहेत, त्याच्यावर अभ्यास करायचा. येस, व्हिडिओ लेक्चर बघायचे, त्यांनी कॉन्सेप्ट पटापट समजून घ्यायचे. हार्डली 15-16 तासात, म्हणजे 2 दिवस बसला तुझा M3 डायरेक्ट स्कोर होऊन जाईल. तिथेच मी IMP क्वेश्चन पण दिले आहे आणि पेपर सोल्युशन पण दिले, हे सगळं मटेरियल एकाच ठिकाणी. सो नक्की पर्पलॅट ऍप डाऊनलोड कर आणि M3 जो पॅटर्न मी सांगितला, हा पॅटर्न पर्पलॅट ऍप्लिकेशन सोबत फॉलो कर आणि तुझ्या इंजिनिअरिंगचा M3 यावेळी स्कोरिंग मध्ये काढ.